राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक करण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. सागर बर्वे असं अटक केलेल्याचं नाव आहे. तर शरद पवारांना धमकी प्रकरणी एकाला अटक करण्यात आलेली आहे. मुंबई गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. पुण्यातून सागर बर्वे नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तर अधिकची माहिती आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून घेऊया. मनोज, काय अधिकची माहिती आहे? पासून या प्रकरणी महाराष्ट्रातलं वातावरण गरम झालं होतं आणि त्यावरच आता सुप्रिया सुळे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त जे आहेत त्याची सुद्धा भेट घेतली होती आणि त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांचे जे गुन्हे शाखा आहे त्यांनी धडक कारवाई करत पुण्यातून सागर बर्वे या युवकाला ताब्यात घेतल्याची माहिती काल संध्याकाळी रात्री आलेली आहे. नेमकं हा सागर बर्वे हा अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची ना अमृत नोनी पॉवर प्लस. नेमकं कशासाठी त्यांनी ही धमकी दिली होती आणि काय त्याच्या मागचा उद्देश होता याचा पोलीस आता तपास करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे. या अनुषंगाने मुंबई पोलीस आयुक्त जे आहेत ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतली होती परंतु या धमकीच्या मागे नेमकं काय कारण आहे हे अद्याप पोलिसांकडनं सांगण्यात आलेलं नाही. नक्कीच, धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. अपडेट्स घेऊ. भंडाऱ्याची उधळण म्हणजे